नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तीस अशा आय एम पी जी के जी प्रश्न डिस्कस करणारे जे परीक्षेच्या दृष्टीने एकदम इम्पॉर्टंट आहेत तर आपल्याला काय करायचं आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघू शकता तर मित्रांनो आपण पोस्टमन म्हण मेलगार्ड आणि एमटीएस भरतीची तयारी करत असाल तर आपल्यासाठी बघा आता परीक्षा ॲप घेऊन आलेलं आहे पूर्णपणे टेस्ट सिरीज फक्त आपल्याला काय करायचं आहे डाउनलोड करायचं आहे तर आपल्याला स्क्रीनवर दिसत असे कशाप्रकारे सिलेक्ट करायचं आपल्याला महापरीक्षा सिलेक्ट केल्यानंतर टेस्टवरती क्लिक करायचं टेस्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर बघा सगळ्यात टेस्ट ओपन होणार पोस्टमन गाड एम टी एस फक्त त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे फ्री डेमो सुद्धा टेस्ट देऊ शकता त्याचबरोबर बघा आपल्यासमोर आपल्याला काय करायचं आपला कुपन कोड यूज करायचा आपला कुपन कोड काय एस एम बी पीआर पी चाळीस कुपन कोड यूज केल्यानंतर आपल्याला चाळीस टक्के डिस्काउंट मिळतो त्याचबरोबर बघा एकशे अडुसष्ट रुपयाला आपल्या सगळ्या प्रश्नपत्रिका मिळून जातात त्यामुळे मित्र लगीच्या लगेच परीक्षा करून ठेव सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो एकदम आय एम पी प्रश्न आहे उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला तीन सेकंद मिळतील जेणेकरून आपण पेपर येईपर्यंत विसरणार नाही पटकन आन्सर द्यायचा आहे तर बघा सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो तर आठ मिनटे इतका वेळ लागतो किती आठ मिनिटे निर्वात पोकळीमध्ये प्रकाशाचा किती असतो तीन गुणिले दहाचा आठ भागात मीटर प्रतिसेकंद किती तीन गुणिले दहाचा आठवा घात मीटर प्रतिसेकंद असतो तर पृथ्वी यामधील प्रचंड अंतर मोजण्याचं परिमाण प्रकाश वर्ष असतं एक प्रकाश वर्ष बरोबर किती असतं असं पण प्रश्न येऊ शकतो एक वर्ष बरोबर किती तर नऊ पॉईंट सहा गुणिले दहाचा बारावा घात किलोमीटर इतकं असतं एक प्रकाश वर्ष, वर्ष दोन नंबरचा प्रश्न आपला कथ्थक हा नृत्य प्रकार भारतामधील कोणत्या राज्याशी संबंधित आहे कथ्थक हा नृत्य प्रकार भारतामधील कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर कथ्थक बघा उत्तर प्रदेश राज्याशी संबंधित आहे या ठिकाणी आपलं लयच राहिलं उत्तर प्रदेश राज्याशी संबंधित कथ्थक नृत्य प्रकार आहे केरळचा कोणता असता बघा केरळ केरळचं आहे बघा कथक कली काय कथक कली त्याचबरोबर आंध्र प्रदेशचं असतं कुचीपुडी तमिळनाडूचं आहे काय तमिळनाडूचं आहे आणि कर्नाटकचं काय बघा कर्नाटकचं यक्षगान काय यक्षगान चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण तीन नंबरचा प्रश्न काय बघा भारतातील सर्वाधिक कॉफीचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होतं भारतामधील सर्वाधिक कॉफीचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होतं ऑप्शन क्रमांक सी कर्नाटक कोणत्या राज्यामध्ये कर्नाटक कॉफीचं क्षेत्र भारतामध्ये फक्त कर्नाटक केरळ आणि तमिळनाडू राज्यामध्ये चहा उत्पादनामध्ये भारत हा जगामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे चहा उत्पादनामध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे आपला चार नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही तर यमुना ही नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही कोणती यमुना येम ना। यमुना ही गंगेची सर्वात मोठी उपनदी असून ती अलाहाबाद गंगेला मिळते जे काही अलाहाबाद आहे ना त्या ठिकाणी गंगेला मिळत असते पाचवा प्रश्न आहे बघा ब्रह्मपुत्र ही देशातील कोणत्या राज्यातून वाहते ब्रह्मपुत्र ही देशातील कोणत्या राज्यामधून वाहते ते राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी आसाम राज्यामधून ब्रह्मपुत्र ही नदी वाहत असते ब्रह्मपुत्रा ही नदी भारतातील अरुणाचल प्रदेश आणि आसाम या राज्यामधून वाहते पुढचा प्रश्न आहे त्रिपुराची राजधानी कोणती तर त्रिपुराची राजधानी आपल्याला माहितची कोणती आगरतळा राजधानी कोणती आगरतळा मेघालयाची राजधानी शिलाँगे नागालँडची राजधानी कोणती कोइमा असते आणि आसामची राजधानी आहे दिसपूर सातवा प्रश्न आप आहे आपला लेह आणि सियाचीन खोरे खालीलपैकी कोणत्या खिंडीने जोडलेली ले? आहेत लेह आणि सियाचीन खोरे खालीलपैकी कोणत्या खिंडीने जोडलेली आहेत राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक एक खारडोंगला खिंड तर बघा पोस्टमन भरतीला खिंडीवरती प्रश्न आपल्याला हमखास पाहायला मिळाला होता तर लेह आणि सियाचीन खोरे खारडुंगला या खिंडीने जोडलेले आहेत आठ नंबरचा प्रश्न काय जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख आणि वारा जे काही पृथ्वीवरील तारखा आहेत आणि वारे यामधील कोणत्या होत असतो तर बघा ऑप्शन क्रमांक वी एकशे ऐंशी अंशवर होत असतो पुढचा प्रश्न बघूयात आपण खालीलपैकी कोणती सामुद्रध्वनी अंदमान समुद्र आणि जावा समुद्र यांना जोडते खालीलपैकी कोणती सामुद्रध्वनी अंदमान समुद्र आणि जावा समुद्र यांना जोडते तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी मालाक्का कोणती मालाक्का पुढचा प्रश्न आहे बघा उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या ठिकाणी काय निर्माण होतं उष्ण आणि थंडी सागरी प्रवाह एकत्र येतात त्या ठिकाणी काय निर्माण होत असतं तर राईट आन्सर हे बघा याचं ऑप्शन क्रमांक बी दाट धुके निर्माण होत असतं काय होतं दाट धुके अकरा नंबरचा प्रश्न आहे बावीस डिसेंबर रोजी मध्यवेळी सूर्य कोणत्या वृत्तावर बरोबर डोक्यावर असतो बावीस डिसेंबर रोजी मध्यान्हाच्या वेळी सूर्य कोणत्या वृत्तावर बरोबर डोक्यावर असतो तर मकर वृत्तावर बरोबर काय असतं डोक्यावर असतं तर एकवीस जून ते बावीस डिसेंबर या काळामध्ये दक्षिय दक्षिणायन चालते आणि बावीस डिसेंबर रोजी मकर वृत्तावर तेवीस एक दोन दक्ष अक्षरवृत्तावर असतो दक्षिणाक्षर तो असतो आणि या दिवशी पूर्ण होत असते बारा नंबरचा प्रश्न आहे भारतातील शिलालेखाचा सर्वात मोठा संग्रह कोणत्या ठिकाणी भारतामधील शिलालेखाचा सर्वात मोठा संग्रह कोणत्या ठिकाणी स्थिती व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक आहे म्हैसूर कुरलालचं म्हैसूर हे ठिकाण कर्नाटक राज्यामध्ये आणि याच ठिकाणी सर्वात मोठं काय शिललेख शिललेखी पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठा तेलशुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर भारतातील सर्वात मोठा तेलशुद्धीकरण कारखाना ऑप्शन क्रमांक सी जामनगर या ठिकाणी स्थित थी। आहे गुजरात राज्यातील जामनगर येथे तेल शुद्धीकरण प्रकल्प खाजगी क्षेत्रामधला आहे पुढचा आहे बघा नेफा काय नेफा हे कशाचं जुनं नाव आहे तर नेफा हे अरुणाचल प्रदेश कशाचं अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर आहे आणि अरुणाचल प्रदेश हे सर्वात कमी घनतेच्या लोकसंख्येचं राज्य आहे आणि त्याचंच नाव काय बघा अरुणाचल प्रदेश नाव हे नेपाचं जुनं नाव पंधरा नंबरचा प्रश्न काय भारताच्या उत्तर भागावरील समुद्राकडे वाहणारे कोरड्या वाऱ्यामुळे खालील पर्यायापैकी कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो काय प्रश्न आहे भारताच्या उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यामुळे खालीलपैकी खालील पर्यापैकी कोणत्या ठिकाणी पाऊस पडत असतो तर राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक सी मच्छलीपट्टणम कोणत्या ठिकाणी मच्छली पट्टनामे या ठिकाणी होतं पाऊस पडत असतो पुढचा प्रश्न बघूयात आपण सागर ज्याला शहराची सरासरी साक्षरता किती असते नाही क्षारता किती असते आणि ती किती लिहिली जाते तर राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक वी पस्तीस टक्के असते किती कि पस्तीस टक्के कि। थुंबा या ठिकाणाजवळ कोणते शहर आहे जे काही थुंबा आहे थुंबा या ठिकाणावर त्याच्याजवळ कोणते शहर आहे तर तिरुअनंतपुरम शहर आहे कोणतं तिरुअनंतपुरम केरळमध्ये जे काही थुंबा आहे या ठिकाणी अग्निबान प्रक्षेपण केंद्र आहे आणि येथे डॉक्टर विक्रम साराभाई स्पेस सेंटर आहे कर्नाटक राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागते जे काही कर्नाटक राज्य आहे या राज्याला महाराष्ट्रामधील जे काही जिल्हे त्याची किती सीमा लागते राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक आहे सात जिल्ह्यांची सीमा लागते तर कर्नाटक राज्याच्या सीमेला लागून असलेली महाराष्ट्रातील सात जिल्हे कोणते कोणते आहेत पहिलं आहे सिंधुदुर्ग दुसरं आहे कोल्हापूर तिसरा आहे सांगली चौथा कोणता आहे सोलापूर आहे पाचवा उस्मानाबाद आहे सहावा लातूर आणि सातवा काय नांदेड भारतामधील भारतामधील जे काही अलंग कोणतं आहे हे जहाजाचे भांगार आणि सुटे भाग करण्यासाठी प्रसिद्ध आहे हे बंदर कोणत्या राज्यामध्ये स्थिती कोणतं बंदर अलंग हे कोणत्या राज्यामध्ये स्थिती आहे तर राईट आन्सर बघा याचा ऑप्शन क्रमांक आहे गुजरात राज्यामध्ये आहे कोणत्या गुजरात पुढचा प्रश्न आहे बघा राजस्थानमध्ये शेळ्यांची कोणती जात जास्त प्रसिद्ध आहे राजस्थानमध्ये शेळ्यांची कोणती जात जास्त प्रसिद्ध आहे तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी लोही कोणती लोही शेळ्यांनाच काय म्हणतात आपण गरिबाची काय म्हणतो शेळ्यांची इतर प्रमुख जाती कोणत्या कोणत्या आहेत पहिली बघा संगमनेरी त्यानंतर बघा उस्मानाबादी जामनापारी कच्छी आणि सुरती ह्या काय शियाळ्यांच्या जातीत एकवीस नंबरचा प्रश्न आहे महेश नाही मही चंबळ बेतवा या नद्या कोणत्या ठिकाणी उगम पावतात तर या राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक बी बुदेलखंड कोणत्या ठिकाणी बुदेलखंड बुदेलखंड पाठार शोन नदीच्या वायवेला स्थिती बावीस नंबरचा प्रश्न आहे बिहू हा लोकनाट्याचा प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर बिहू हा लोकनाट्याचा प्रकार आसाम राज्याशी संबंधित आहे राजस्थान राज्याचं कोणतं आहे झुमर कोणतं आहे झुमर चामर त्याचबरोबर गिदाद बिहारचं कोणतं आहे तर बघा बिडेसी बरेचशाची दाट शक्यता आहे बिडेसी हे बिहारचं आहे त्याचबरोबर गुजरातचं गरबा आणि भावी आहे गुजरातचं गरबा सगळ्याला माहिती आहे भावीला लक्षात ठेवून घ्या फक्त काय भावी पुढचा प्रश्न आहे बघा दक्षिण गंगोत्री हे केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थिती दक्षिण गंगोत्री हे केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थिती तर अंटार्कटिका या ठिकाणी दक्षिण गंगोत्री केंद्रस्थिती कोणत्या ठिकाणी अंटार्क्टिका अंटार्क्टिका खंडावर भारताचे दक्षिण गंगोत्री हे संशोधन केंद्र आहे आला लक्षात पुढचा प्रश्न बघा नर्मदा नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते नर्मदा नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते तर जी काही नर्मदा नदी आहे ऑप्शन क्रमांक बी अरबी समुद्राला जाऊन मिळते नर्मदा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो जे काय मध्य प्रदेश आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेशमधील अमरकंटक या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम होतो नर्मदा नदीची एकूण लांबी म्हणजे आपल्या फक्त महाराष्ट्रामध्ये लांबी किती आहे चौपन्न किलोमीटर आहे चौपन्न किलोमीटर आपल्या महाराष्ट्रामध्ये लांबी आहे कशाची नर्मदा नदीची पंचवीस नंबरचा प्रश्न आहे तवांग हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये तवांग हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये तवांग हे ठिकाणी आणि हे डोंगराळ भागामधील गाव आहे चीनने हे गाव दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा केला होता सिंहाचे भारतामधील एकमेव अभयारण्य कोणतं आहे तर राईट आन्सर हे बघा याचं ऑप्शन क्रमांक डी सासनगीर हे काही भागात सिंहांचं सिंहांसाठी प्रसिद्ध असलेलं भारतामधील एकमेव अभयारण्य गुजरातमध्ये आहे ऑप्शन क्रमांक डी पुढचा प्रश्न आहे भारतीय रेल्वेचे हबीबगंज स्टेशन कोणत्या ठिकाणी आहे भारतीय रेल्वेचे हबीबगंज स्टेशन कोठे स्थिती तर भोपाळ या ठिकाणी स्थिती कोणत्या ठिकाणी भोपाळ या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे तर वटवृक्ष भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे कोणता वटवृक्ष पुढचा प्रश्न आहे बघा भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लागलेला आहे भारताच्या कोणत्या राज्याला सर्वाधिक लांबीचा काय झालेला आहे समुद्र किनारा लाभलेला आहे तर राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक बी गुजरात राज्याला लागलेला आहे कोणत्या गुजरात तीस नंबरचा प्रश्न बघा पोस्टमन भरतीला आला होता खालीलपैकी कोणत्या राज्य सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही आहे तर बघा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी हरियाणाची नाही आहे तर पाकिस्तानला लागून असले भारतातील ला राज्य कोणते कोणते जम्मू अँड काश्मीर त्याच्यानंतर हे बघा जम्मू काश्मीर आता केंद्रशासित प्रदेश आहे त्याच्यानंतर आहे पंजाब राजस्थान आणि गुजरात पंजाब राजस्थान आणि गुजरात